तुम्ही काहीच या प्रश्नाला उत्तर दिलं नाही की मग समाधी काय सुंदर सजवली होती, मूर्ती काय अप्रतिम लेखणी दिसत होती. मला काहीच दिसलं नाहीये ना, आत जायचं पण नाहीये, आज्ञा आलेली आहे यायचं नाही, नाही का. आणि मला तिथे मोबाईलवर एक कॉल आला, तो मी कॉल घेतला. माझे एक परिचित होते, त्यांचा कॉल आला. परिचित म्हणजे आमचं काही सारखं जाणं येणं वगैरे असं नाही, पण आहे बोलणं चालणं हसत. तर त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले, दादा आज खूप मजा आली बरं का. तर मी म्हटलं, मी ऐकत राहिलो काका की आज मजा आली म्हणजे नेमकं काय, कशा संदर्भात ती माणसं म्हणजे ती व्यक्ती बोलतीये. तर ते म्हणाले, कधी नव्हे ते तुम्ही न बोलवता आज आमच्या घरी आलात. काका हे बघा किती विलक्षण आहे हे, कधी न बोलवता तुम्ही आज आमच्या घरी आलात. बरं आलात आणि मनसोक्त 2-3 तास इतक्या सुंदर गप्पा झाल्या आपल्या, कधी तुम्ही एवढा वेळ बसतही नाही कोणाकडे. आणि आज त्याच्यावरची गोष्ट म्हणजे तुम्ही आज पोहे खाल्लेत आमच्याकडे, चहा प्यायलात, इतकं बरं वाटलं ना. आणि आज अगदी फार मजा आली बाबा, आजच्या गप्पा तर काही और रंगल्यात आपल्या. तर मी हे सगळं ऐकलं आणि मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही काहीतरी बोलू नका, मी तुमच्या घरी आलेला नाही, कारण आत्ता मी शंकर महाराज समाधीच्या तिथून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या पहिल्या सिग्नलमध्ये आमची गाडी थांबली. मी त्या गाडीत बसलेलो आहे, मी सकाळी 6 वाजता ठाण्याहून निघालोय. मी आणि हा फोन ठाण्याहून आला होता, तर मी पुण्यात असताना मी ठाण्यात कसं काय येऊ शकतो, आणि तुम्ही माझी एवढी काही चेष्टा करू नका. म्हणजे माझा स्वर जरा चढला या बाबतीत की मला हे कळेच ना, हे चाललंय काय, हे ही व्यक्ती काय असं बोलते. बरं मी पुण्याला आलोय, मठामध्ये आहे हे कोणालाही माहिती नव्हतं, आमच्या माझ्या घरच्यांशिवाय हे कोणाला. मी काय बोंबाबोंब करत गेलो नव्हतो, अरे मी उद्या पुण्याला जाणार आहे, मी परवा धनकवडीला जाणार आहे, असं काहीच कोणाला सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे त्या व्यक्तीला हे कळणं ही दुरापास्त गोष्ट होती. तर त्यांचा फोन आला, तर मी म्हटलं असं असं, ते म्हणाले काय सांगता दादा, तुम्ही आमची आता चेष्टा करू नका, कारण तुम्ही आता रिक्षाने घरी गेलेला आहात आणि घरी गेलात तुम्ही आणि तुम्ही साधारणपणे या वेळेला पर्यंत घरी पोचाल, म्हणून आम्ही घरी गेल्या गेला तुम्हाला तुम्ही फोन केलाय. म्हटलं माफ करा, म्हटलं मी हे याचा काही उलगडा करू शकत नाही तुम्हाला, पण आत्ता म्हटलं तुम्हाला हवा असेल ना, तर मी खोटं बोलत नाही, माझ्याबरोबर माणसं आहेत. मी म्हटलं माझ्याबरोबर चिन्मय आहे, चिन्मयला पण तुम्ही ओळखता, तर चिन्मयला मी फोन देऊ का. असं म्हटल्यानंतर त्या ती व्यक्ती चपापली आणि ते म्हणाले, दादा काहीतरी गोंधळ आहे. तर मी म्हटलं तुम्ही फोन ठेवा, आपण ठाण्यात आल्यावर कधी भेटू तेव्हा आपण व्यक्त काहीतरी बोलू या संदर्भात. हे झालं, सिग्नल सुटला, आम्ही निघालो आणि मग माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तू काय म्हणला होतास, आता बडा मस्तानला भेटायला जायचंय, बडा मस्तान काय करू शकतो याची तुला चुणूक दाखवली. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये मी अलौकिक लीला अशी दाखवली की आज मंदिरामध्ये म्हणजे मठामध्ये समाधीच्या दर्शनाला, महामूर्तीच्या दर्शनाला हजारो लोक येत असतील त्यावेळेला, म्हणजे मठ उघडल्यानंतर 3 वाजता दुपारी. त्यातल्या कोणालाही दर्शन झालेलं नाही. दर्शन झालं नाही म्हणजे आवाजही तर माझी केव्हाच खाली आली होती हे सगळं ऐकल्यानंतर. म्हणजे पहिली जी सूचना मिळाली ना, आतमध्ये यायचं नाही, चलो बाहेर चलो, तेव्हापासूनच की मन सशासारखं झालं होतं, भित्र काहीतरी विचित्र घडलंय म्हणून त्याच्यामध्ये. आणि मग जेव्हा हे सांगितलं गेलं आज कोणाला दर्शन झालं नाही, तर तुला कसं होईल दर्शन, म्हणून मी तुला आज बोलवलं नाही, कारण आज मी ठाण्याला गेलो होतो चहा पोहे खायला. म्हटलं ठाण्याला गेला होतात इतपत ठीक आहे, तुम्ही आज तिथे नव्हतात इतपतही ठीक आहे, पण तुम्ही माझ्या रूपामध्ये त्यांच्या घरी गेलात, विलीन कर्वे बनून गेलात तुम्ही. अहो काका मला खरं सांगू का, तुम्हाला आजही या गोष्टीची प्रचंड लाज वाटते, प्रचंड शरम वाटते. स्वतःची मी निर्भत्सना करतो की तू कोण लागून गेला, तुझे एवढी लायकी काय आहे, कोण आहेस तू, तुझ्यासाठी तुझं रूप घेऊन महाराज त्यांच्या घरी जावे. मग पुण्याई कोणाची, त्या व्यक्तींची आहे का तुझी आहे.
इथे पुण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्याला स्वतःला स्वतःची लाज आयुष्यभर वाटावी असा हा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडलेला आहे. ते अनुभूतीचा फार वरचा स्तर आहे तो, आणि तो अनुभूतीचा स्तर या पद्धतीने महाराजांनी जेव्हा माझ्या पदरात घातला त्यावेळेला मी नेहमी म्हणतो तसं, स्वतःचं खुजेपण, स्वतःचं रितेपण, स्वतःचं खिटेपण, स्वतःचा कमीपणा, म्हणजे माझी लायकी ही हिणकसावून हिणकस आहे हे त्या दिवशी मला स्वतःलाच उमजलं. आपल्यासाठी आपल्या गुरु माऊली आपण ज्याला सर्वस्व मानले ते हे खेळ जरी खेळत असले तरी ह्या पद्धतीचे खेळ त्यांनी खेळावेत का असा प्रश्न मला नेहमी पडतो. तो प्रश्न मी त्यांनाही विचारला की असं का हो, हे मला लज्जित का तुम्ही केलं ह्या बाबतीत. मला नाही हे अभिमानास्पद गोष्ट मला नाही वाटत कधीही. मला आजही हे सांगताना स्वतःची लाज वाटते की शरम वाटते मला स्वतःची की वारी. तुझ्यासाठी हे असं की अवलिया हा एवढा जगन्नियंता हा शिव तुझ्यासाठी हे जर करत असेल तर मग माझं मन मला म्हणतं तो कोणत्याही बाबतीमध्ये तुझी उपेक्षा करेल काय. कुठल्याच बाबतीत उपेक्षा करणार नाही, कुठल्याही बाबतीत करणार नाही म्हटल्यानंतर त्या दिवसापासून मी सगळं काही माझं जे काय आपण म्हणतो कर्म असू देत, काय असू दे, बोलणं असू दे, विचार असू देत, आचरण असू दे, काय ते सगळं काही त्यांच्यावरती सोपवून दिलं, त्यांना वाहून टाकलं. म्हटलं तुम्ही माझी उपेक्षा करणार नाही, जो माझं रूप घेऊन दुसऱ्याच्या घरी जाऊन आदरातिथ्य स्वीकारतो, गप्पिष्टपणे गप्पा मारतो, त्या लोकांना अतिशय भारावल्यासारखं होतं. त्यांच्या डोक्यात मिलीन कर्वे आहे पण प्रत्यक्षात काय घडलेलं आहे. आणि मी नेहमी सांगतो तसं, हे सगळे चमत्कार हे हा चमत्कारच एक प्रकारचा पण तो लोकांच्या दृष्टीने चमत्कार आहे, माझ्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तर हे माझ्या बाबतीत नेहमी मी जसं सांगतो हे सामष्टीमध्ये घडतंय. चार लोक बरोबर आहेत, 10 लोक बरोबर आहेत, त्या सगळ्यांच्या मध्ये ह्या अनुभूती येत आहेत. म्हटल्यानंतर बंद खोलीत जर मी एकटा कडी लावून बसलो नाही असे अनुभव आले तर लोक म्हणणार हा थापा मारतो म्हणून. आणि थापा मारणं हे सहज शक्य आहे अध्यात्मामध्ये. अध्यात्मामध्ये थापा मारणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्या गोष्टींना भुलणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. मग जेव्हा मी तो फोन बंद केला चिन्मयला काहीतरी कल्पना आली, काहीतरी गडबड आहे. मग त्यांनी मला गाडीत विचारले दादा नेमकं काय झालंय. मग मी त्याला सांगितलं की आज बाबा मला दर्शन झालं नाही. आणि ते का झालं नाही त्याचा सगळा सकाळपासूनचा इतिहास मी त्याला सांगितला. मला काय वाटलं की मी टॉयलेटला जाऊन आले अपवित्र आहे म्हणून महाराजांनी सांगितलं की आत यायचं नाही. तो पहिला काहीतरी वेगळा विचार होता, वास्तविक त्यांना पवित्र अपवित्र असा कशाचाही विटाळ लागत. म्हणजे गजानन महाराज जसं म्हणायचे की आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे. कोणताच विटाळ शुचिरभूत आहेस का नाही आहेस, तू कुठले आणखीन धंदे करून आलायस का काय करून आलायस का संभोग करून आलायस त्याचाही सुद्धा आम्हाला विटाळ नसतो. तू ध्यानाला बस, तशाही अवस्थेत ध्यानाला बस, तुझं ध्यान लागण्याचे आम्हाला मतलब आहे. तुझ्या मनस्थितीमध्ये आमच्याबद्दल जे रसायन निर्माण झालेलं आहे त्या रसायनाच्या मध्ये तू किती डूब मारतोस, किती बुडके मारतोस, किती सखोल जातोस तेवढंच आम्हाला पाहिजे. तू काय उद्योग करून आलेस याच्याशी आम्हाला मतलब नाही. म्हणूनच आम्हा परमहंस असं विटाळाची बाधा नसे असं गजानन महाराज म्हणून गेले. आमचे महाराज तसेच आहेत. मग हे सगळं रामायण घडल्यानंतर मी त्याला सांगितलं बाबा असं असं घडलं. तो अंतर्मुख झाला कारण तो सुद्धा एक काय म्हणतो एका लेवलला पोहोचलेला साधक आहे. त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये सूक्ष्मातिसूक्ष्म जे बारकावे होते ते पटकन कळले. तोही अंतर्मुख झाला हे सगळं ऐकून. आणि मग मी तेव्हा त्याला म्हटलं की चिन्मय माझी मला आज लाज वाटते. तेव्हा त्यांनी फक्त माझ्या हातावर हात ठेवला एवढंच की मला समजलं तुम्हाला काय म्हणायचं. हे घडवणारे महाराज आहे. मग याला अनुभव म्हणावा का, अनुभूती म्हणावी का,
महाराजांनी केलेला चमत्कार म्हणावा का, याला कोणतंही तुम्ही नाव द्या, माझ्या दृष्टीने ही मला म्हणजे काय म्हणतात बोचणारी गोष्ट आहे, मला लाज वाटते या सगळ्या गोष्टी। असो, त्यातनं सुद्धा महाराजांनी मला बाहेर काढलं आणि ते म्हणतात ना नेहमी की तो प्रसंग घडला, भूतकाळ झाला, पुढे चला। मी प्रत्येक वेळेला नेहमीच म्हणतो, स्वतःला पण आणि दुसऱ्यांना पण सांगतो की प्रत्येक वेळेला मनुष्याने हा विचार करावा की व्हॉट नेक्स्ट। आत्ता सगळं झालंय, आत्ता आपली सिरीज चालू आहे, सिरीज संपल्यानंतर सुद्धा मला हा प्रश्न पडलाच पाहिजे, व्हॉट नेक्स्ट। मग ती सिरीज असेल किंवा आणखीन काही असेल, म्हणजे सिरीज पुढे सिरीज निर्माण करायची का काय, तो भाग वेगळा। व्हॉट नेक्स्ट हा प्रत्येक वेळेला तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला प्रश्न पडला पाहिजे, तरच तुम्ही प्रगती करू शकता। भूतकाळात रमायला माणसाला फार आवडतं आणि ते आमच्या वेळेला असं होतं आता असं नाही, ह्या सगळ्यांमध्ये जो उहापोह चालतो, किंवा महाराजांचा जन्म अयोनी संभव आहे का त्यांनी कोणाच्या घरी जन्म घेतलाय, का त्यांचं कोणी लालन पालन करून त्यांना मोठं करून मग ते तरुण तारुण्यावस्थेत हिमालयात गेलेत, का त्यांनी अमक्या वेळेला घर सोडलंय, का 8व्या वर्षी घर सोडलंय, का त्यांनी आपल्या ज्यांनी प्रतिपाळ केला त्यांना सांगितलंय की तुम्हाला 2 मुलगे होतील वगैरे वगैरे, हा कथावाक सोडू द्या, महाराजांची प्राप्ती कशी झाली असं म्हणणारे अनेक आहेत, की त्यांचा पाथर्डीला जन्म झालाय, ते अमक्या का घरात वाढले, ते काही म्हणतात अंतापूरला जन्म झालाय, अमक्या घरात वाढले, पण तो अवली आहे म्हटल्यानंतर त्यांनी जन्म कुठे घ्यावा, काय करावं काय करू नये ह्याचा उहापोह करण्याची आपल्याला कुठलाही अधिकार नाही, हा उहापोह करण्याची। त्यांचं कार्य काय, त्यांचं गुरुतत्व काय आहे, त्या गुरुतत्वाचं जगभर विस्तारलेलं कार्य आहे, त्या गुरुतत्वाशी आपण एक क्षण तरी कनेक्ट होतो का, हे ह्या सगळ्या भांडण करणाऱ्या मंडळींनी विचार करावा। महाराज आमचेच आहेत, अरे जगताचे आहेत, अरे युनिव्हर्सचे आहेत महाराज, असं म्हटल्यानंतर त्यांच्या जन्माची आणि ह्याची सगळी उकल करण्यामध्ये आता आमचं संशोधन झालंय, आम्हाला कळतंय, आमचं झालंय, तुमचं झालंय, आयुष्य फुकट घालवणारी माणसं आहेत बरीच। कोणाही संत पुरुषाबद्दल तुम्ही अभ्यास जरूर करा, पण मी सांगतो तोच अट्टहास, आम्ही म्हणतो तेच खरं, आमच्या म्हणण्यालाच तुम्ही मान द्यावा, असा अट्टहास करूच नये कधीच, कोणीच करू नये। कारण अवतारी पुरुष हा या सगळ्यांच्या पलीकडे असतो, तो जसा वैखरीमध्ये असतो तसा तो परावाणीमध्ये मग असतो, तो वाणीचा अवतार आहे, तो नामाचा अवतार आहे, तो रूपाचा अवतार आहे, तो मनुष्य देहातला अवतार आहे, तो आणखीन कोणी आहे, तो योगी आहे, तो भोगी आहे, तो संसारी आहे, का तो ब्रह्मचारी आहे, का संन्यासी आहे, ह्या सगळ्या परिमाणांमध्ये ठाकून ठोकून जर तुम्ही सत्पुरुषाला बसवत असाल आणि त्याबद्दलच आम्ही संशोधन करतो, आम्ही PhD करतो असं म्हणत असाल, तर तुमची आयुष्य व्यर्थ गेली, फुकट गेली असं म्हणायला अजिबातच हरकत नाही। आणि ते खरं आहे, आयुष्य फुकट घालवण्याची चीज नाहीये, मग त्यासाठी आयुष्य फुकट घालवायचं नसेल तर व्हॉट नेक्स्ट हा प्रश्न तुम्हाला कायमच पडला पाहिजे, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हा प्रश्न पडला पाहिजे, म्हातारपणात पडला पाहिजे, तरुणपणात पडला पाहिजे, मुलांना पडला पाहिजे, युवकांना पडला पाहिजे, प्रत्येकांना, पण तसे तुम्ही तुमच्यावरती स्वतःवरतीच संस्कार घडवले पाहिजे। धी बुद्धी मती प्रज्ञा हे मी सांगितलं त्याच्यामध्ये, पण जी काय सर्वसामान्य बुद्धी आहे त्याला हे पटणार तर नक्कीच आहे ना, की व्हॉट नेक्स्ट हे सर्वसामान्य बुद्धीला पटणारी गोष्ट आहे, त्याच्यासाठी काय प्रज्ञाच वापरली पाहिजे अशातला भाग नाही। व महाराजांनी हे सगळं तुमच्या समोर समोर रामायण आणून ठेवले, व्हॉट नेक्स्ट विचार कर तू, मग व्हॉट नेक्स्ट म्हटल्यानंतर तुमची आपोआपच भूतकाळातून सुटका होते आणि तुम्ही वर्तमानातल्या क्षणावरती अभेद्य राहता, वर्तमानात काय चाललंय एवढ्यावरतीच तुमच्या आयुष्याचं गणित उभं राहतं, तुमचं समीकरण उभं राहतं, आणि मग कितीही कठीणातलं कठीण समीकरण असू दे, 2 डिजिट शेवटचा जे आन्सर येतं ना, स्टेप सोडवत सोडवत आपण जेव्हा येतो तेव्हा ते 2 डिजिट मांडणं अजिबातच अशक्य नसतं।
आणि ते 2 डिजिट आपल्या आयुष्यात आपल्याला मांडता आले तर तिथेच तर परमात्म्याचा वास असतो, तिथेच परमात्मा तुमच्यासाठी उभा असतो. पण माणसाला लक्षातच येत नाही, पण लक्षात कोण घेतो अशी आज सगळीकडे अवस्था आहे. कोणीही कितीही आरडाओरडा करून कोकलून जरी सांगितलं, प्रत्यक्ष आज महाराज जरी देहात अवतरून तुमच्या समोर येऊन बसले आणि लाखोंचा करोडोंचा समूह जरी सत्संगाला बसला तरी माना डोलवतील महाराज काय सांगतायत ते, पण आचरणात आणणार नाही. आचरणात आणण्यासाठी अंतरंग शिष्याचीच गरज लागते, किंवा अंतरंग शिष्याच्या पायरीपर्यंत ज्याचा प्रवास सुरू आहे अजून झालेला नाही अशा व्यक्तीनंच ते पटू शकतं की व्हॉट नेक्स्ट, वर्तमानात राहा म्हणून म्हणजे महाराज सांगतात म्हणजे नेमकं काय. असा हा अनुभव आहे आणि तो अनुभव जेव्हा येतो माणसाला ना, अनुभूती येते, तर अनेक जण सत्पुरुष असंही म्हणतात की अनुभवांचा जो प्रांत आहे, अनुभूतीचा जो प्रांत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे क्षण वेचता येतात ते अनुभवाची रूप म्हणून तुम्ही लोकांसमोर मांडू नका. कारण जसे जसे आपण अनुभव सांगत जातो तसा अनुभव येण्याचं प्रमाण कमी होतं असं सत्पुरुष म्हणतात. पण कधी कधी सत्पुरुष असेही म्हणतात की एखादा जर तो इथे अंतरीच्या उमाळ्यापासून जर येणारा अनुभव तुम्हाला सांगावासा वाटला तर तो तुम्ही जरूर सांगा, त्याच्यामध्ये काही क्षिती होत नाही कुठल्या गोष्टीची. आणि अनुभवांचं असं आहे की मला अनुभव आलाच पाहिजे म्हणून जर एखाद्याने काही मनात भाव ठेवला ना तर त्याला कुठलाही अनुभव येत नाही, अजिबातच येत नाही. कर्दळीवनामध्ये मी जेव्हा गेलो होतो दर्शनाला, कर्दळीवनाची यात्रा केली त्यानंतर तिथे मला काही बरेच अनुभव आले, ते काय मी आता इथे सांगत नाही. तर ते अनुभव मी इथे सांगितले काही जणांना, तर त्याच्यामध्ये अशी ईर्ष्या काही जणांच्या मनात उत्पन्न झाली, हा मिलिंद कोण मोठा लागून गेलं की त्याला जिकडे जाईल तिकडे अनुभव येतात म्हणून. अरे येतात बाबा, ती महाराजांची कृपा आहे. आणि ते येतात म्हणजे ते काय मी मागितलेले अनुभव नाही, त्या वेळेला ज्या घटना घडतात त्या ज्या अलौकिक असतात ज्या सर्वसामान्य नाहीत त्याला अनुभव म्हणणं सर्वात संयुक्तिक आहे ना. आणि तो अनुभव हा केवळ पारमार्थिक असतो, तो व्यावहारिक प्रत्येक वेळेला असतोच असं नाही. व्यावहारिक अनुभवही येतात पण त्याला अध्यात्माची डूब असते कुठेतरी, म्हणून ते व्यावहारिक अनुभव येतात आपल्याला. पण प्रत्येक गोष्टीत असं अडकून बसायचं नसतं किंवा प्रत्येक गोष्टीचा गजरा गुंफायचा नसतो. तर मिलिंदला अनुभव आले म्हणून आम्हालाही आलेच पाहिजेत या इराद्याने कर्दळीवनाची यात्रा काही जणांनी केली. सध्या यात्रा ती बंद आहे, ज्यांनी केली नाही त्यांचं दुर्दैव आहे की त्यांना नाही बघायला मिळालं, पण आपण काही करू शकत नाही त्यासाठी. तर अशी लोक पण तिकडे गेली होती, त्यांना दर्शन झालं सगळं मान्य आहे, पण ते म्हणाले काही नाही हा त्या कर्दळीवनात आम्हाला कसलाही अनुभव आला नाही. मी म्हटलं अहो तुम्ही मनातच हा भाव ठेवून गेला होता की आम्हालाही अनुभव आलेच पाहिजे. स्वामी काय सगळ्या तुमचेच सगळ्यांचे आहेत का? आम्हाला पण स्वामींचा अनुभव आला पाहिजे. स्वामी द्यायला बसलेत का तुला? स्वामी काय हातावरती तुझ्या चिरीमिरी वाटायला बसलेत का? ये चल आलाच घे अनुभव, जा सांग लोकांना. असं नसतं कधी कधी, कधी कधी म्हणजे कधीच नसतं, कधी कधी असतं. स्वामींची इच्छा असते, लहर असते, त्यावेळेला स्वामी अनुभव देत. चित्रकार शेखर सान्यांचा अनुभव आपण सगळ्यांना जगभर मान्य येतो की काय एका भावनेने ते चित्र काढतात स्वामींचं. चित्रकार सान्यांनी शेखर सान्यांनी स्वामींची चित्र काढलेली आहेत, अनंत प्रकारची चित्र आहेत. तर ते स्वामी असेच असले पाहिजे याच्या अलीकडे पलीकडे स्वामी नसणार इतकी ती जिवंत अनुभूती आहे त्यांच्या हातातल्या कुंचल्याने आलेली. तेच शेखर साने जेव्हा बाकीच्या सत्पुरुषांची चित्र काढतात ती पण अप्रतिम आहेत, पण स्वामींच्या चित्रांकडे बघताना जे भाव उत्पन्न होतात त्याच्यापेक्षा जरा कमी भाव मनामध्ये ती चित्र पाहताना येतात का? तर त्यांच्या बोटामध्ये स्वामी जे बसलेले आहेत ना चित्र काढताना ते स्वामीमयच आहेत, ती बोट स्वामीमय आहेत, म्हणून ते कुंचल्यातनं निघतं. ही अनुभूती आहे, हा अनुभूतीचा फार वरचा सर्वोच्च प्रांत आहे की
चितारताना काय भाव उमटत असतील, मी काय रंग काम होत असेल, तो त्या वेळेचा जो क्षण असतो, ते जेव्हा ती ते पेंटिंग पूरं करत असतात किंवा सुरुवातीपासून ते त्या प्रोसेसमध्ये असतात, त्यावेळेला त्या रंगांशी खेळताना, त्या स्वामीमय होताना, ते काय आपण मागत नाही की स्वामी आता मी चित्र काढतोय आता तुम्ही मला स्वामीमय करा, असं काही नसतं. की भावावस्था असते, तो भाव जेव्हा एकवटतो, ते चित्त जेव्हा एकवटतं, ते आपोआप एकवटतं, कारण कृपा आहे स्वामींची, म्हणून हे सगळं होतं. म्हणजे अनुभव, म्हणजे दर्शन सोहळा जसा बाजारात विकत मिळत नाही, तसे अनुभव सुद्धा बाजारात कुठेही विकत मिळत नाही, कोणत्याही दुकानामध्ये अतिशय आकर्षक वेष्टनात ते मिळत नाही. ते जर परमेश्वर कृपेने तुम्हाला अनुभव आले, तर तुम्ही ते आले कसे येतात हेही तुम्हाला कळत नाही, अनुभव येऊन गेल्यानंतर तुम्हाला तो कळत, आला 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 अनुभव आला, असं नाही होत. तर हे सगळं रामायण सांगण्यामागे हेतू इतकाच आहे की मला अनुभव आला तो मी तुमच्या बरोबर सगळ्यांबरोबर शेअर केला आज. तर ह्याच्यामध्ये एखादं वास्तविक पाहता एखाद्याने हुरळून जायला हवं, तर अरे वा महाराज माझ्या रूपात पण कुठे कुठे फिरतात, मला नाही ती भावना निर्माण झाली, आजही नाही झाली आणि कधी होणारही नाही, मी लज्जित आहे या सगळ्या गोष्टींसाठी, एवढं मी मात्र तुम्हाला सांगू इच्छितो. असो आज हे मस्तान बाबा आणि बडा मस्तान महाराज हे सगळं आपण पाहिलं, हे काय ते विचित्र सगळं ते प्रकरण घडलं, त्याला विचित्र म्हणावं का सुंदर म्हणावं ते त्याचं त्यांनी ठरवावं. आणि मला जर कोणी म्हणत असेल की हे काहीतरी खोटं बोलतोय हा मनुष्य, तर तुम्ही मला खोटारडा म्हणा, माझी तयारी काही ऐकायची, कारण मला काही पोचत नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं. मला तुम्ही सणसणीत घाणेरड्या शिव्या दिल्या तरी मला पोचत नाही, मी नेहमी असंच म्हणतो बाबा तुझं तुला, तुझं तुला म्हटल्यानंतर तुझ्या शिव्या तुलाच लखला, तू मला काय वाटेल ते बोलतोस ते तुझं तुलाच लखला, कारण आपलं आपलं कोणाशी घेणं देणं आहे काका, फक्त महाराजांशी घेणं देणं आहे.